पोलीस प्रशासनाच्या वतीनंही बंदोबस्ताचं नियोजन करण्यात आलं असून जवळपास 2500 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेत. सीसीटीव्हीचीही करडी नजर राहणार आहे. रविवारच्या गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी सुमारे 2500 पोलिसांचा ताफा नेमण्यात आलाय. 8 मध्यवर्ती मिरवणूक मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे राहणार आहेत. याशिवाय काही मार्गावर वाहतुकीत बदल करण्यात आला असून वाहनांना पर्यायी मार्ग देण्यात आलेत. पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले, शशिकांत महावरकर, महादेव गायकवाड या 3 उपायुक्तांच्या अखत्यारीत बंदोबस्ताचे 3 सेक्टर पाडण्यात आले आहेत. संवेदनशील भागात 55 ठिकाणी फिक्स पॉईंट राहतील. शिवाय सीसीटीव्ही कॅमेरे, फिरते पेट्रोलिंग पथक, सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाचे अधिकारी बंदोबस्त प्रमुख राहतील. पंजाब तालीम दत्त चौक आसार मैदान या ठिकाणी जातीय सलोखाअंतर्गत सर्वधर्मीय प्रमुख मान्यवरांच्या हस्ते मंडळ प्रमुखांचा सत्कार होणार आहे. मिरवणुकीसाठी मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे. बंदोबस्ताचे विशेष सेक्टर पाडण्यात आले आहेत. काही मदत लागत असल्यास वरिष्ठांना थेट संपर्क साधा. मिरवणुकीत डॉल्बी DJ या वाद्यांऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर करावा. न्यायालयानं दिलेल्या आदेशाचं पालन करावं असं आवाहन पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी केलं आहे. पुढच्या टप्प्यामध्ये आपण आहोत. उद्या श्रींचं विसर्जन आहे आणि त्या दृष्टीने बंदोबस्ताची संपूर्ण उपाययोजना करण्यात आलेली आहे. आता आपण पाहिलं की खाली आम्ही आमचे सर्व संपूर्ण अधिकारी आणि कर्मचारी यांना बंदोबस्तासाठी सविस्तरपणे ब्रीफिंग केलेलं आहे. बंदोबस्ताच्या ड्युटींचं वाटप केलेलं आहे. कोणते अधिकारी कुठे असतील आणि त्यांच्या मदतीला कोण कर्मचारी असतील, काय साहित्य साधनं असतील, विसर्जन ठिकाणी कशा प्रकारचा बंदोबस्त असेल, रूटवर कशा प्रकारचा बंदोबस्त असेल, फिक्स पॉईंट कुठे कुठे असतील, हे संपूर्ण माहिती देऊन त्यांना ब्रीफ केलेलं आहे. आणि मला खात्री आहे की हा बंदोबस्त शांततेत पार पडेल. आपल्याकडे शहरामध्ये यावर्षी 1569 सार्वजनिक गणेश मंडळांची स्थापना झाली होती. त्यापैकी 8 प्रकारचे विसर्जन होतं सार्वजनिक गणपतींचं. लोकमान्य गणेशोत्सव मंडळामध्ये 25 मंडळ सहभागी होतात. मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळामध्ये 20 मंडळ सहभाग घेतात. पूर्व विभाग गणेशोत्सव मंडळामध्ये 34 मंडळी सहभागी होतात. लष्कर विभाग गणेशोत्सव मंडळामध्ये 91 मंडळ सहभागी होतात. विजापूर नाका मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळामध्ये 24 मंडळे सहभागी होतात. घरकुल मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळामध्ये 22 मंडळे सहभाग नोंदवतात. विलमनगर मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळामध्ये 60 मंडळे सहभागी होतात. आणि घोटकी रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळामध्ये 70. आमच्या ज्या काही गोष्टी करायला लागतात पोलिसांना, त्याबद्दलची सर्व प्रक्रिया पार पडलेली आहे. जसं की आपल्या पोलीस स्टेशनचा, त्याचबरोबर मुख्यालयाचा शस्त्र दारुगोळा साहित्य साधनं वाहनं हे व्यवस्थित आहेत की नाही, नादुरुस्त असेल तर ते दुरुस्त करून घेणं, काही वस्तूंची निकड असेल, गरज असेल तर ती मागून घेणं, अशा प्रकारची कारवाईसुद्धा केलेली आहे. ह्याच्या 8 प्रकारच्या मिरवणूक निघतात. त्याच्यामध्ये बंदोबस्ताचं डिव्हिजन पण केलेलं आहे. लोकमान्य गणेशोत्सव मंडळ याच्या इन्चार्ज ह्या वैशाली शिंदे ACP ट्राफिक या असणार आहेत. मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचे इन्चार्ज पोलीस उपायुक्त परिमंडळ श्री गायकवाड हे राहणार आहेत. आणि त्यांच्या मदतीला ACP जिरगे, जे पूर्वी या ठिकाणी इन्स्पेक्टर होते, ते आता ACP म्हणून आलेले आहेत बंदोबस्ताला. पूर्व विभागाला पोलीस उपायुक्त गुन्हे आणि विशेष शाखा या प्रभारी राहणार आहेत आणि त्यांच्या मदतीला ACP डोंगरे राहणार आहेत. लष्कर विभाग गणेशोत्सव मंडळ मध्ये ACP श्री सकळे हे इन्चार्ज राहतील. विजापूर नाका मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचे ACP HQ श्री महावरकर हे इन्चार्ज राहतील. आणि त्यांच्या मदतीला ACP श्री दरेकर सपोआ प्रशासन या राहतील. घरकुल आणि नीलमनगर या ज्या 2 मिरवणुका निघतात MIDC हत्तीमध्ये, ते ACP श्री रमेश चोपडे नियंत्रण कक्ष हे प्रभारी अधिकारी राहतील. आणि घोडगी रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळ ही एक मिरवणूक निघते, छोटी असली तरी. UOW PIC सावंगे हे त्या मिरवणुकीचे इन्चार्ज अधिकारी राहणार आहे. एकूण 8 ठिकाणी या प्रमुख विसर्जन गणेशोत्सव मंडळांचं विसर्जन होणार आहे. हरदा चावडीच्या हद्दीमध्ये गणपती घाटावर विसर्जन होणार आहे. त्याचबरोबर विष्णू घाटावर पण विसर्जन होणार आहे. विजापूर नाकाच्या हद्दीमध्ये कंबर तलाव भाग 1, भाग 2, भाग 3 आणि भाग 4 असे 4 तिथे टप्पे आहेत. त्या ठिकाणी गणेशाचं विसर्जन केलं जातं. MIDC हद्दीमध्ये म्हाडाची एक विहीर आहे आणि नवरे विहीर अशा 2 विहिरींमध्ये गणपतींचं विसर्जन होतं. त्याचबरोबर हरदा चावडी
च्या हद्दीतील बाळे परिसरातील जे मूर्तींचं विसर्जन आहे ते खेडपाटी कारंबा उपरगा मार्डी घोगाव या ग्रामीण भागातील विहिरीमध्ये विसर्जन केलं जातं, त्याचं पण नियोजन केलेलं आहे. आमच्या हद्दीमध्ये जोडा जोडा काय रोडी त्या ठिकाणी शहरामधून बंदोबस्त लावण्यात येईल आणि विसर्जनाच्या ठिकाणी ग्रामीणकडून बंदोबस्त लावण्यात येणार आहे. तर हे जे मिरवणुकीचे मार्ग आहेत या मिरवणूक मार्गांची आम्ही महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी केलेली आहे आणि जिथे ज्या 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 ठिकाणी पॅचवर्क करण्याची आवश्यकता होती त्या ठिकाणी रोड पोलिसीचं काम करण्यात आलेलं आहे. विसर्जन घाटावर स्वच्छ पाण्याची व्यवस्था झालेली आहे, बॅरिकेटिंगची व्यवस्था झालेली आहे, फोकस लाईट लागून झालेल्या आहेत आणि शेवटच्या दिवशी म्हणजे उद्या या ठिकाणी अनाउन्सिंग सिस्टम राहणार आहे, त्याचबरोबर CCTV पण लावण्यात येणार आहेत.